यंदा गणपती विसर्जन तसेच ईदची मिरवणूक ही एकाच दिवशी आल्याने प्रशासनाने बैठका घेत अनेक उपाययोजना केलेल्या होत्या. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनीही ईदची मिरवणूक ही गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी काढण्याचे ठरवले होते आणि तसे केले देखील. विशेष म्हणजे या दोन्ही मिरवणुकांमध्ये दोन्ही समाज बांधव एकत्र होते. या दोन्ही मिरवणुका अगदी शांततेत पार पाडत हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले. याच पार्श्वभूमीवर ईद निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ज्यांनी ज्यांनी मोलाची कामगिरी केली अशा सर्वांचा सन्मान व सत्कार शिरूर येथील जामा मस्जिद म्हणजेच शमशुद्दीन बाबा दर्गा येथे रविवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी मुस्लिम जमातच्या वतीने करण्यात आला. यात शिरूरचे DYSP यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक संजय जगताप, एतिहद ग्रुप, लब्बेक ग्रुप, समी उल्लाह कपडेवाले ग्रुप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रुप, सुन्नी दिनियत ग्रुप, आबाबिल ग्रुप, जामिया मदरसा ग्रुप, तसेच हुसेन शाह, शाबान शाह, कादिर सौदागर, नसीरुद्दीन शेख, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पत्रकार नितीन बारवकर व पत्रकार रवींद्र खुडे यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान मुस्लिम सुन्नी जमातचे अध्यक्ष इकबाल शेख, उपाध्यक्ष नसीम खान, कार्याध्यक्ष जमीर सय्यद, साबीर शेख, फिरोज बागवान, मौलाना ताहिर, मौलाना आरिफ, मौलाना कैसर फैजी, मौलाना सोहेल खान व बापू सानप यांच्या हस्ते तसेच मुस्लिम जमातच्या बहुसंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याच बातमीचा समक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी. या उपस्थित अलग स्टाइल से चलने वाला शहर है और पहले से उसने अपने निशान जो कदम के निशान है वो यहाँ छोड़े हुए हैं. हमारे जो पूर्वज थे उन्होंने पूर्वों ने कुछ ना कुछ अच्छा किया है और उसी राह पे हम चलना चाहते हैं, उसी राह पे हम चलते हैं. और किसी ने राह भटकाने की कोशिश की तो उसे उसके पीछे कोई नहीं जाने वाला. जो भटकाने की कोशिश करेगा, जो भटक जाएगा, उसको रास्ते पर लाने के लिए सभी एक साथ खड़े रहेंगे. ये मैसेज देने वाला ये शहर. हम जब छोटे थे तब हम कुछ बातें सुन के बड़े हुए. हम जब स्कूल में थे तब एक गाना बजता था, जब सुबह सुबह सभी बच्चे जमा हो जाते थे तभी एक टेप रिकॉर्डर पे दो तीन गाने लगाते थे. उसमें से ये गाना था, इंसाफ की डगर पे बच्चों जरा संभल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल. मतलब जो तो मैं इसलिए सभी को शुभकामनाएं देना चाहता हूँ. और अमन का संदेश हमें हर जगह लेके जाना है और ले जाने के लिए जुलूस निकाला जाता है. तो वो जुलूस नाथ शरीफ के साथ ही होना चाहिए, हम भी उनके साथ. मतलब उनका जो कहना था, ये जो तत्व है वो पढ़ा तो उसमें गलत कुछ नहीं निकलेगा. लेकिन वो समझने में किसी ना किसी ने गलती की, समझाने में गलती की, और समझ के भी ना समझने का उसको भी नाटक करके कोई अपना मतलब साधना चाहते हैं. इसकी वजह से कोई ना कोई किसी ना किसी मदद को बदनाम करना चाहिए. पुराने जो हमारे पिता सामंत सब लोग है, इन्होंने जो काम किया है जुलूस के टाइम में, जो हमको हमने 2-3 बार उनके साथ में मीटिंग लिया है, वो मीटिंग हमारा उन्होंने बोल दिया था कि भाई डीजे नहीं लगाने का है. हमारा वो तो लास्ट तक वही था कि डीजे हम परमिशन नहीं देंगे, लेकिन हमको लास्ट में तो जब तक हमको बोलना पड़ा कि हमको परमिशन तो देना ही पड़ा. राउत साहब होते त्यावेळेस आम्ही पाहिलेलं एकदम चांगल्या प्रकारे सगळे मिळून मिसळून जुलूस काढत असतात. गणपतीच्या काळामध्ये सुद्धा मला वाटतं बरीच मुस्लिम कार्यकर्ते त्यामध्ये गणपती बसवणारे एक मंडळ आहे माझ्या मते. तर ते असे सुद्धा आहेत, पत्रकार बंधू आहेत, त्यांनी सुद्धा त्या जी घटना घडली ती घटनेचं कुठेही त्याची वाच्यता केली नाही. आणि सर्वांनी तुम्ही महत्त्वाचे म्हणजे सर्व मी एक चांगलं सहकार्य केलं आमच्यावर विश्वास ठेवूनच आपली मिरवणूक न थांबवता एक मिरवणूक चांगल्या प्रकारे पार पडली तिथं. त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे पोलीस डिपार्टमेंटतर्फे. तसेच जेवढं नाही त्यांनी जे काही सत्कारने आपले जे काही वर्गणी आहे ते एक चांगल्या कामाला लावली. त्यामध्ये जेवण कुणी दिलेलं आहे, कुणी काही पॉकेट्स वाटप केलेले आहेत, किंवा काही काय परिसरांनी त्याच्यामध्ये मदत केलेली आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रत्येकाने सहकार्य केलेलं आहे. त्यांचेसुद्धा मी आमच्या डिपार्टमेंटतर्फे आभार मानतो. आमचे ग्रुप के लोगों ने खाना खिलाया, ये बहुत अच्छा लगा. और ऐसे ही सारे धर्म के लोग मिलजुल कर शिविर में, जैसा कि अच्छी तरह से आप लोग जानते हैं, मिलजुल कर सारा काम करते हैं.
और यही माहौल हमेशा बना रहे, हमारी बस यही दुआ है। हम मनसे के कार्यकर्ता है नितिन जी पांडे साहब, आप अनिल जी पांडे साहब आप बैठिए दो मिनट, आपसे थोड़ी आपके साथ हम भी तकसीम कर रहे थे, उनके साथ में वो भी तकसीम कर रहे थे, तो अनिल तात्या आपसे ये गुजारिश रहेगी आज मीठे अंदाज में, बिल्कुल मीठे अंदाज में उपस्थित सर्व कार्यक्रम आने जे काही गोष्टी होतात ते एकदम शांततेच्या मार्गाने होत असतात, कारण सुरू करायला वेगळं आहे भूमिकेतून सुरू करायला पाहिजे जातो। शेख भाई आणि सूर्य रशी भाऊ त्याचबरोबर पैगंबरवासी अकबर भाई अजिमुद्दीन खान या सगळ्या लोकांनी ही परंपरा त्याला कशी बाबरवली पाहत आहे, या परंपरेला कुठं छेद जाणार नाही याची काळजी यापूर्वी घेतलेली आहे, म्हणून सुरूचे कार्यक्रम 99% शांततेच्या मार्गाने आणि एकोप्याच्या सर्व जाती धर्माच्या सलोख्याच्या ह्याच्यातून हे कार्यक्रम सगळे होत असतात। धर्माचा स्थापना करून जगाला सर्व शांततेचा संदेश देण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं आणि या समाजाला पुढं जगाच्या समोर आणलं, त्या मोहम्मद पैगंबराचा संदेश तंतोतंत अंमलात आणण्यासाठी आज सुरू शहरातील सर्व मुस्लिम बांधव छोटे मोठे कार्यकर्ते असतील, नवीन असतील, तरुण असतील, ते जे वाजवायचं नाही अन्नदान करायचं, अतिशय कमी वेळामध्ये त्या दिवशी लालपोट लागला असतो, पण म्हणजे जगताप साहेबांना आणि गवारे साहेबांना हात जोडून विनंती आणि किती त्यांचं धन्यवाद मानावं असं मला वाटतं। 50 लोकांचं ताफा घेऊन जगताप साहेब त्या ठिकाणी लगेच 2 मिनिटात हजर झाले आणि जमात आपली त्या ठिकाणी हजर झाली, खरंच आपण असतील नशिबायचे गावाचं कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायला द्यायचे नाही आणि सर्व शांततेचा आणि नेहमी चांगल्या गावाचं आपल्या पद्धतीचा आदर्श घालून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। इसलिए आप सभी हजरात का बहुत बहुत शुक्रिया और ये प्रोग्राम आज यही खत्म हो रहा है, धन्यवाद।